पवार यांचे दोघेही उमेदवार म्हणजेच विटेकर आणि गर्जे हे विजयी झालेले आहेत. जयंत पाटील यांना मात्र जादुई आकडा गाठता आला नाही आणि ते मतदान केंद्रावरूनच निघून गेले. आणि आताच्या अपडेटनुसार भाजपचे सर्वाधिक महाविकास आघाडी महायुती यांच्यापैकी सर्वाधिक आकडा हा भाजपचा आहे. 4 जागा त्यांच्या जिंकून आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे 2, याचा अर्थ महायुतीतले 6 जागा निवडून आलेल्या आहेत महायुतीतल्या. त्याचप्रमाणे भावना गवळी आणि कृपाल तुमाने हेही विजयी झालेले आहेत. शिवसेनेचे दोघेही उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे आता हा आकडा 8 वरती गेलेला आहे. महायुतीचा आकडा 8 वर. शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 उमेदवार विजयी, भाजपचे 4 उमेदवार विजयी. अशा प्रकारचा सध्या तरी हा सगळा आपल्याला भाव सगळा आपला आकडा दिसतोय, सगळा स्टेटस दिसतोय. भावना गवळी सुद्धा विजयी झालेले आहेत. महायुती 8 जागांसह आघाडीवर आहे. महाविकास आघाडीमध्ये प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित मानला जातोय. नार्वेकर थोडेसे मागे.